आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कमलाई, कमलाई झाली का बॅग भरून? हो हो झाली झाली, आलेच. सॉरी सॉरी, साड्यांचे नीट घड्या करत होते म्हणून थोडा वेळ झाला. पैसा पण आपल्याला बाहेर कुठे जायचं ते सांगितलंच नाही तुम्ही. आणि तुमची बॅग कुठे आहे? भरली नाही का? थांबा मी लगेच भरून आणते. तुमची औषध, तुम्हाला आवडणाऱ्या वस्तू सगळ्या डब्यात भरून आणते बघा. आणि मला माहिती आहे प्रवासात तुम्हाला कुरकुरी शेव आणि चकली लागते म्हणून, थांबा मी लगेच आणते. कमलाई थांब. काय झालं? तुम्ही रडताय का? मला माफ कर. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण आता मी जे तुला काही सांगणार आहे त्याने तुला खूप त्रास होणार आहे आणि तितकाच त्रास मलाही होतोय. पण माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. कसला मार्ग? अहो काय बोलताय तुम्ही, मला जरा स्पष्ट सांगाल का? माझ्या छातीत धडधडायला लागलं बघा. काय झालं नक्की? आपण दोघी कुठेही जात नाही हो. तुला एकटीला हे घर सोडून जावं लागेल. मला घर सोडून जावं लागणार आहे? माझं काही चुकलंय का? मी कुठं काही कमी पडले का? नाही कमलाई, तू आजवर कधीच कुठेच कमी पडलेली नाहीयेस. पण तरी तुला हे घर सोडून जावं लागेल. पण का? काहीतरी कारण असेलच ना. तू जर या घरात थांबलीस तर तुझ्या जीवाला धोका आहे. काय? माझ्या जीवाला धोका आहे? तू पुण्यापासून? मला मंदिरातल्या गुरुजींचा फोन आला होता. देवीने त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं की उद्याचा दिवस उजाडण्याआधी तू जर या घरातनं गेली नाहीस तर तुझ्या जीवाला धोका आहे, तुझा जीव जाऊ शकतो. काय? हे घर सोडून जा हे सांगताना माझाही खरंच धीर होत नाहीये. पण कमलाई मी मनावर दगड ठेवून तुला सांगते हे. प्लीज या घरातनं निघून जा. तुझं काही बरं वाईट झालं ना तर मी पुन्हा पोरकी होईन. ताईसाहेब, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. देवीने सांगितल्याप्रमाणे मला जर का या घरात मृत्यू येणार असेल तर मी हसत हसत मृत्यूला सामोरं जायला तयार आहे. नाहीतरी आता माझे किती दिवस उरले? यमराजाने शरण रचूनच ठेवलं असणार. तरीही मी तुला सांगते इथून निघून जा. इथून एकदा निघून गेलीस की जिथे जाशील तिथे सुखरूप राहशील. आणि तुझं सुखरूप राहणं महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला तू हवी आहेस कमलाई. मी हवी ना तुम्हाला? मग राहू दे ना मला या घरात. तसं आहे आता माझं बाहेर कुणी नाही हो. नातीकडे पण मी जाऊ शकत नाही. अर्धाधिक आयुष्य मी आपल्या घरात काढलेलं आहे. उरलेले जे काही क्षण असतील ना ते तुमच्या सोबत घालवू दे मला. या घरातल्या माणसांनी मला प्रेम दिले, माया दिली. त्याच मायेने सांगते प्लीज ऐक माझं. मी आणि शक्ती तुला भेटायला येऊ ना. तुझी राहण्याची छान व्यवस्था केली आहे मी. आणि मी तुला प्रॉमिस करते तुला हवं नको ते सगळं बघीन, सगळी सोय करीन. पण प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, एकही क्षण न घालवता. मी माझ्या दादाला गमावलंय, माझ्या लेकीला गमावलंय, मला तुला गमवायचं नाहीये. प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. प्लीज आता मला काही ऐकायचं नाही, तू निघून जा इथून प्लीज. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही. तुम्ही अगदी माझ्या राहण्याची सोय मला जरी केली ना
तरी ते हे घर सोडून मी कुठंच जाणार नाही. माझं जे काही व्हायचं ते घरातच होऊन जाऊ दे. असं ऐकायची नाही तू. सर सर माझा निर्णय बदलणार नाही. जा इथून. नाही सर. जा कमलाई. मी इथंच बसून राहणार पण या घराची वेळ नाही ओलडणार. उद्या बाहेर जर का माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मला असं बेवारस बेवारस मरण नकोय. मी माझं मरण आजही स्वीकारायला तयार आहे. मरताना मला तुमच्या हातचं पाणी प्यायचं ताई साहेब. माझ्या लेकीच्या हाताने पाणी प्यायचंय मला. तू आत्ताच्या आत्ता इथून निघून गेली नाहीस ना तर आपल्यातलं माय लेकीचं नातं तुटलं म्हणून समज. मनाने जोडलेली नाती अशी सहज तुटत नसत. मला आपला नातं रक्ताच नाहीये. माहितीये मला, मान्य आहे मला ते. पण रक्ताचं नातं असत तर तुम्ही असं मला घराबाहेर काढलं असत का? हो आपलं रक्ताचं नातं नाहीये. पण रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. मला ते गमवायचं नाहीये. ताई साहेब माझ्यावर तुम्ही कितीही रागवा मला धक्के मारून बाहेर काढा पण मी इथून हलणार नाहीये. बसल्या बसल्या माझा इथे जीव गेला ना तरी बेहत्तर. तू ऐकणार नाहीसच. मला तुला आता जबरदस्तीनेच बाहेर काढावं लागेल. कमलाई बॅग सोड. कमलाई सोड बॅग. बॅग फेकलीये तुझी. प्लीज मला तुला धक्के मारून बाहेर काढायला लावू नकोस. मी काय म्हणते ताई साहेब. ताई साहेब काय करत ताई साहेब. ताई साहेब ताई साहेब ताई साहेब ताई साहेब. जुदाई जुदाई हाय कैसी ये जुदाई. अखे अबे ये लिए म्हणतात खऱ्या अर्थाने जुदाई ना. ना दादा तुला नाही जमलं पण भावल्याचा दुसरा डाव पण यशस्वी झाला ना. पैसे पैसे ऐका ना मी काय म्हणते. पैसे गेट गेट उघडा ना पैसे. मातारी आउट. तंत्रम मंत्रम कर 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 कर.
मैत्री, मी समजू शकते ग तुझ्या मनाला किती यातना होत असतील, पण तू जे काही केलंस ते कमलाच्या चांगल्यासाठीच केलंस ना, मग स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? मला मान्य आहे कमलाने आयुष्यभर या घराला जपलं, आपणही तिला जपायला हवं ना, पण त्यासाठी तू जे काही केलंस ते योग्य आहे. ऐक ना, मी तुझ्यासाठी नाळी भात करून आणू का? नाही म्हणजे कमला एवढा चांगला मला नाही बनवता येणार, पण मी प्रयत्न करीन तिच्यासारखा नाळी भात करायचा. मैत्री, हे मैत्री, काय घडतंय माझ्या आयुष्यात, काय करून बसले मी? रूपा गेली आणि आता कमलाई, जिने मला आईची माया दिली, पोटच्या पोरीपेक्षा माझी जास्त काळजी घेतली, त्या माझ्या कमलाईला आज मला धक्के मारून घरातून बाहेर काढावं लागलं. कशी वागले मी तिच्याशी, किती काय काय बोलले. कमलाई मला कधीच माफ करणार नाही, ती पुन्हा या घरात पाऊलही ठेवणार नाही. आज मी पुन्हा एकदा अनाथ झाले. आई, तुझं काहीच चुकलं नाहीये, मला खात्री आहे कमलाजी नक्की घरी परत येणार. ती खूप प्रेमळ आहे, मागे मी तिला किती काय काय बोलली होती, तू मला मारलंस तर तिने माझीच बाजू घेतली, पण माझा राग राग नाही केला. पैसे तुम्ही आता माझा ऐका, तुम्ही आता घरी जा, मी शोधते आधी तिला. मलाही खूप वाईट वाटतंय तू कमलाजीला घराबाहेर काढलंस, पण तू जे काही केलंस ते तिच्या भल्यासाठीच केलंस ना. कमलाजी नक्की घरी येणार, आपण काही दिवसांनी तिला आणायला जाऊ. कमलाई, मला तुझी खूप आठवण येते, तुझं या घरात नसणं मी नाही सहन करू शकत. लवकरच मी तुला या घरात परत घेऊन ये. रूपा, तू परत आलीस, तू खरच परत आलीस, मला माहित होत, मला माहित होत तू परत येणार.
मला माहित होतं आपलं नातंच इतकं घट्ट आहे की तू दूर जाऊच शकत नाहीस, मला माहित होतं. पण आता कुठेही जायचं नाही, कळलं? ह, कुठेही जायचं नाही. मी कुठेच गेलेली नाहीये, मी इथेच आहे. तुम्ही बसा बसा शांत, आणि नेहमी तुमच्या सोबत राहणार आहे, तुमची सावली बनून. रूपा, रूपा, स्वप्न पाहिलं. उद्या नाही, उद्या नाही जमणार आम्हाला. आओ सकाळी आम्हाला जायचंय इन्कम टॅक्सच्या ऑफिस मध्ये. काय काय, त्या मैत्रिणी आयटीच्या लोकांचा जो काही गळफास आमच्या गळ्यात घातलाय ना, तो सोडवायचा आहे. आहो उद्या नाही जमणार, एकदा सांगितलं ना. पुढच्या आठवड्यात सगळ्या मीटिंग लाईन अप करा. ठेवा फोन. नेटकार, नेटकार, नाहीतर या तेलाच्या भांड्यामध्ये ना बुडवून बुडवून मारेन तुला, कळलं का? तेल नको. नीटकार. दगडू, बोला दगडू मामा, काय खबर? हा रावसाहेब. तुम्हाला सांगतो त्या रूपाच्या मागोमाग कमलाचे पण विकेट पडली ना पप्पा. काय सांगताय? हो पण ही कमला तर मैत्रीला आई सर. ही घराबाहेर कशी गेली? तिच्यावरती पण काय चोरीचा आणला की काय? नाही 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 साहेब, इथं आपला बावला आहे ना, जरा वेगळाच गेम खेळून राहिला ना. काय सांगताय? सांगा, जे सांगायचं सगळं सांगून टाका, आमचे कान एकदम आतुर झालेत ऐकायला. सांगा. हौराव साहेब, त्याचं असं झालं. वा वा, मानलं या मांत्रिकाला आम्ही, मानलं. ओ सॉरी सॉरी, आय मीन त्याच्या त्या भावल्याला मानलं. आम्हाला असं वाटतंय की त्यांनी जे ठरवलंय ना, त्यावेळेस तो करणारच. रावसाहेब, मांत्रिकाची भावल्याची आयडिया इतकी कमाल काम करते ना, म्हणजे क्षणात अशी काय फासी टाकतो की घरातलं चित्र एकदम बदलूनच जात. हो ना, आणि घरात जे काही घडून राहिलं ना, ते मांत्रिक भावल्याच्या मदतीने शक्तीकडून घडून आणतोय, हे कोणाच्या लक्षात पण येत नाही ना. हे सगळं असंच सुरू राहिलं पाहिजे, म्हणजे आता मैत्रीच्या विनाशाचा काळ जवळ येतोय. तर लवकरच लवकरच आम्हाला आदी शक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आमच्या ताब्यात होईल. तथास्तु, आपली इच्छा लवकर पूर्ण होणार. रावसाहेब. बोला डॉली मॅडम, कशा आहात तुम्ही? आणि सध्या आम्हाला लक्षात आलंय की तुमचं आमच्याकडे लक्ष नाहीये. नाही नाही, असं अजिबात नाहीये. मग आम्हाला भेटायला काय येत नाही? कोणी दुसरं तर नाही आवडू लागलं ना तुम्हाला? नाही नाही रावसाहेब, तुमच्याशिवाय मी दुसरं कोणाचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. मग का नाही येत भेटायला आम्हाला? ओ रीजन, असं ठोस रीजन मिळत नाही ना तुमच्याकडे यायला. आमच्याकडे यायला तुम्हाला कारण कशाला हवं? कधीही आणि केव्हाही आमच्या जवळ येऊ शकत. हो पण लवकरच लवकरच भेटू आपण. ठेवतो फोन. रावसाहेब, रावसाहेब, रावसाहेब. नेटकार. काय म्हणाले रावसाहेब? ते आमचं प्रायव्हेट आहे, तुला का सांगू? हो 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 हो, तुझं प्रायव्हेट का प्रायव्हेट काय काय असे ना बोलणं झालं ना बस. अगं अक्क, उगच रागवत होती. रावसाहेब माझ्याशी आता बोलत नाही, मला इग्नोर करतात. फल्ला ना डमका. आता खुश आहे ना? खुश, खूप 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 खुश. लवकरच जाणार आहे त्यांना भेटायला.
बसलोय. तो भावला त्याला हवं ते करतोय. शक्ती पण त्या भावलाच्या कंट्रोल मध्ये. त्याने रूपा मावशीलाही घराबाहेर काढलं आणि आता कमलाजीलाही. आता जर असं सुरू राहिलं तर भावल्यानेच ठरवलंय ते घडणारच. आईचा जीव धोक्यात आहे आणि नेमका बाबाही घरी नाहीये. काय करू मी? माझी शक्ती जर माझ्याकडे असती ना तर त्या पावलेला घरात राहूच दिलं नसतं. पण आता मी काहीच करू शकत नाही. मला काहीच मार्ग दिसत नाही. पण तू तर मार्ग दाखवू शकतेस ना देवी आदि शक्ती. या घराला संकटातून तूच मुक्त करू शकतेस. मीच काहीतरी कर. Woo-hoo!